हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। माजी सरपंच म्हणून खुल्या प्रवर्गातून पुन्हा थेट सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची संधी असताना गावातील युवा आणि ग्रामविकासाची जाण आणि आवड असलेल्या उमेदवाराला थेट सरपंच पदाची उमेदवारी देत वजरे गिरोडे गावचे सरपंच लक्ष्मण गवस यांनी एक नवा आदर्श गावासमोर उभा केलाय। त्यांनी वजरे गिरोडे ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर असलेल्या सुशिक्षित समीर लक्ष्मण म्हावसकर या तरुणाला सरपंच पदासाठी पूर्ण पाठिंबा देत आपण सदस्य म्हणून मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे। आपण 2017 थेट सरपंच म्हणून निवडून आल्यावर गावासाठी गेल्या 5 वर्षात 4 कोटींहून अधिक रकमेची केलेली विकास कामं आणि जनतेच्या सामाजिक प्रश्नांची जाण आणि प्रलंबित विकास कामांचं परफेक्ट व्हिजन आपल्या आणि सहकार्यांच्या हाती असल्यानं या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा वजरे गिरोडे गावची जनता आम्हालाच पहिली पसंती देतील असा ठाम विश्वास ग्रामसमृद्धी पॅनलच्या वतीनं पॅनल प्रमुख तथा सरपंच लक्ष्मण गवस यांनी व्यक्त केला। आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी त्यांच्याशी याच अनुषंगाने सविस्तर बातचीत केली आहे। यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून आणलेला वजरे ते माटणे तळेवाडी हा 1,77,00,000 महत्वपूर्ण रस्ता आणि 85 लाख निधीचं वजरे तळेखोल मुख्य रस्ता, केळबाई मंदिर नजीकचे नवीन पूल आणि गावासाठी वेदांताच्या माध्यमातून स्वखर्चानं सुरू केलेली मोफत रुग्णवाहिका ही गावाच्या हिताची मोठी कामं मार्गी लागल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याच जोरावर प्रभाग एक उमेदवार लक्ष्मण दशरथ गवस, भाविका भूषण बांदेकर, श्यामल शांताराम भावे प्रभाग 2 विकास अनंत गावडे तर प्रभाग 3 मंदार मंगेश सुतार हे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास गवस यांनी व्यक्त केलाय। मोहिनी मोहन खोत या सदस्यासुद्धा बिनविरोध विजयी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। नमस्कार, कोकणचं महाचॅनल कोकणसात लाईव्हमध्ये गावचा जो रणसंग्राम आहे, गावच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर कोकणसात लाईव्ह आज थेट गावातील जे इच्छुक उमेदवार आहेत गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येत आहेत। गावचं जे सरपंचपद भूषवण्याचे थेट सरपंचपदाच्या निवडणुका होत आहेत, या सगळ्यांसाठी जे उमदे नेतृत्व पुढे येत आहेत त्यापैकी दोडामार तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतने अतिशय चांगलं काम करून एक आपलं स्वतःचं वलय निर्माण केलं होतं अशा प्रकारची ग्रामपंचायत दोडामार तालुक्यातील वजरे गिरोडे आणि या वजरे गिरोड्याचे माजी सरपंच जे आहेत लक्ष्मण गवस त्यांनी एक स्वतःचं पॅनल उभं केलेलं आहे ग्रामस्थांच्या सहकार्यातून। ग्राम समृद्धी पॅनल वजरे गिरोडे अशा प्रकारचं हे जे पॅनल आहे ते स्थापन झाल्याने आज थेट आमच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी माजी सरपंच लक्ष्मण गवस आणि जे सरपंचपदाचे उमेदवार या ठिकाणी आहेत समीर म्हावसकर हे दोघेजण या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सहकारीसुद्धा आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, काय संकल्पना आहेत, लोकांनी त्यांच्यामागे का राहिलं पाहिजे, कारण आत्ता स्वतः सरपंचपद भुजविल्यानंतर थेट सरपंचपद भुजविल्यानंतर त्या ठिकाणी खुला प्रवर्ग असताना सुद्धा लक्ष्मण गवस यांनी एका युवकाला त्या ठिकाणी पुन्हा संधी दिली स्वतः तिथे न थांबता, हा सुद्धा एक आदर्श पॉइंट आहे। आपण थेट त्यांनी संवाद साधूया। लक्ष्मणजी नमस्कार, एक चांगली सुरुवात आपण करताय, एका नव्या उमद्या युवकाला या ठिकाणी संधी देत आहे, सुशिक्षित आहे, प्रशासनातील ज्ञान आहे, आपल्या समेत काम केलेलं आहे आणि काय सांगाल, थेट सरपंचपदाची निवडणूक होते, आपल्या पॅनलचा एक उमेदवार जो आहे तो सुरुवातीलाच बिनविरोध आलेला आहे आणि आता सरपंचपदाची जी ताईद आहे गावाने संपूर्ण तुम्हाला पाठिंबा दर्शवला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करताय, आपण केलेला विकास भविष्यातील आपली जी व्हिजन आहे त्या बाबतीत काय सांगाल? सर्वप्रथम माझ्या सर्व मतदारांना नमस्कार। सांगायचं म्हणजे 2017 थेट सरपंच निवडणुका झाल्या आणि त्यात मला सर्व गावातून सरपंचपदासाठी सर्व लोकांनी चांगलं असं मतदान करून मला निवडून दिलं, त्यामुळे मी त्या सर्व लोकांचं आभार व्यक्त करतो। माझ्या या जीवनात पहिल्यांदा 2007 मी पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यात मी निवडून आलो भरघोष मताने आणि त्यावेळी मी उपसरपंच पण झालो लोकांच्या आशीर्वादामुळे। ते करत असताना जेव्हा
थेट सरपंच निवडणुका झाल्या त्यावेळी मला माझ्या मित्राने सांगितलं की या गावासाठी काहीतरी विकास करायचा आहे आणि त्या माध्यमातून मी तुम्ही निवडणुकीला एक उमेदवार म्हणून उभं राहा आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी माझं फॉर्म भरून मी विजयी लोकांच्या सर्व मतदानामुळे मी विजयी झालो आणि विजयी झाल्यानंतर माझ्या मनात सारखं यायचं की आपल्या गावासाठी काहीतरी करायचं त्या उद्देशाने मी विकासाचं माझ्या सहकाऱ्यांना घेऊन विकासाचा ध्यास मी सुरू केला. काम करत असताना काही अडचणी आल्या पण त्या न डगमगता मी काम करीत राहिलो. आज गावात खूपशी कामं माझ्या या सहकाऱ्याच्या माध्यमातून झाली. कामं करत असताना लोकांचं सहकार्य बी चांगलं आम्हाला भेटलं. तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे आपल्या गावात गेली 40-50 वर्ष जो पूल एकदम कमजोर होता आणि जुना पूल होता आणि त्या पुलावरून दोडामार ते वज्रे तोळेकोल विरडी त्यापुढे गोवा हा जो पूल होता तो एकदम खराब झाला होता आणि कधी कोसळण्याच्या मार्गावर होता. तो पूल आम्ही उपोषण करून दीपक भाई यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेतला. पूर्ण झाला असताना काही काम होईल अर्धवट आहे ते पण या लवकर ते सुरू करणार. ते करत असताना वज्रे ते माटणे तळेवाडी हा जो मार्ग होता तो मार्ग पण आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून 1,55,00,000 रुपये मंजूर करून घेतले आणि त्याचं काम पण थोडं पूर्ण झालेलं आहे. डांबरीकरण सध्या त्याचं व्हायचं आहे आणि ते पण पूर्ण होणार. ते करत असताना वज्रे आमची गणपती विसर्जन या ठिकाणी जाणारा मार्ग जो होता तो एकदम खराब होता. आम्हाला तिथं जायला सुद्धा मिळत नव्हतं. तो पण आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही डांबरीकरण पूर्ण करून दिला. गावातील खोदवाडी ते शंकर वज्रे यांच्या घरापर्यंत जो डांबरीकरण अर्धा राहिला होता अर्धवट तो पण आम्ही डांबरीकरण पूर्ण करून दिला. त्याचप्रमाणे घोटकाच्या वाडीत पण जो डांबरीकरण रस्ता गरज होती तो पण आम्ही पूर्ण करून दिला. गिरोडे येथे सार्वजनिक वीर हे एक लोकांसाठी अत्यंत गरजेची होती कारण जुनी वीर होती ती कोसळण्याच्या मार्गावर होती ती पण आम्ही पूर्ण करून या वर्षी पूर्ण करून घेतली. गिरोडे ते घोडकाच्या वाडी नवीन पाईपलाईन दुरुस्ती आम्ही केली. ते करत असताना गिरोडे येथे एक स्मशानभूमी गिरोडे येथे एक बोरवेल त्याचप्रमाणे गावटनवाडी येथे सुद्धा एक बोरवेल आणि ते करत असताना आम्हाला चांगलं असं लोकांनी सहकार्य केलं. असे काही आता मी सांगू शकत नाही पण जास्तसे आम्ही विकास कामं या आमच्या जे सहकाराच्या माध्यमातून आम्ही गावासाठी केली. नक्कीच सरपंच, जवळपास आपण या आपल्या 5 वर्षाच्या कालावधीत 5 कोटीहून अधिक कामं गावात केलात. सगळ्यात महत्त्वाचा जो पूल होता, पुलाचा प्रश्न आपण बघत होतो, संपूर्ण तुमच्याच गावाला नाही तर त्या पंचक्रोशीला फायदेशीर अशा प्रकारचा पूल केला. 2 कोटीचा सुमारे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अशी अनेक कामं आपण मार्गी लावल्यात. आज एवढा विकासाचा दबदबा असताना सुद्धा, विकासाचा पाया रचलेला असताना, म्हणजे अजूनसुद्धा एक आपल्या कारकिर्दीत महत्त्वाचं संपूर्ण तालुक्याला एक वेगळं अशा प्रकारचं काम लोकांच्या निदर्शनात आलं, म्हणजे एक रोजगार देणारी कंपनी वेदांतसारखी आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात आली आणि तिथे आपण रुग्णवाहिका त्या कंपनीने दिली पण आज स्वतः आपण ती स्वखर्चाने लोकांसाठी उपलब्ध करून दिलात, काय सांगाल? वेदांत कंपनी आल्यावर काही अडचणी असतात कारण सगळ्यांनाच काय कामं मिळू शकत नाही. तरी असताना आम्ही काही लोकांना त्या ठिकाणी कामं दिली आणि ते करत असताना त्यांच्या CR फंडातून आमच्यासाठी माझी एकच इच्छा होती की गावासाठी ॲम्ब्युलन्स पाहिजे कारण जर पेशंट असला तर कोणाची गाडी भेटत नव्हती आणि लोकांना एक अत्यंत आमचा जो भाग आहे तो अत्यंत दोडामारपासून 5 किलोमीटर दूर असल्यामुळे गाडीची गैरसोय व्हायची. त्यामुळे मी वेदांताकडे मी मागणी केली की आम्हाला एक ॲम्ब्युलन्स द्या आणि ती ॲम्ब्युलन्स आम्ही गावासाठी त्यांनी आम्हाला दिली. ती दिली असताना जो काय खर्च होता डिझेल म्हणा ते पासिंगसाठी तो पण खर्च मी स्वतः केला आणि याच्या पुढे सुद्धा गावासाठी ती ॲम्ब्युलन्स त्या ॲम्ब्युलन्सचा फायदा मी माझ्या स्वतः पुढे खर्चातून पेशंटसाठी गोव्यासाठी न्यायला आम्ही करणार.
नक्कीच हा तर एक आदर्शवत आपला पायंडा म्हटला पाहिजे. आपण इथेही थांबले नाहीत. गोव्याच्या अलीकडच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिथेही आपण जे बिचोलीचे आमदार आहेत चंद्रकांत शेट्टी यांच्या प्रचाराला गेलात, त्यांना सहकार्य केलात, त्यांनीसुद्धा आपल्या गावाला एक मोठी देणगी दिली. वर्षाला 12 शस्त्रक्रिया ज्या आहेत, ऑपरेशन आहेत, ते मोफत करतात. तो कसा आपल्या लोकांना लाभ होतो सांगायचं म्हणजे आमच्या गावासाठी हा एक आनंदाची गोष्ट आहे. कारण माझे मित्र गुरुदास पेंडणेकर बिचोली गोवा यांच्यामुळे आम्ही आज त्या डॉक्टरपर्यंत पोचलो. त्याने सांगितलं की ते डॉक्टर ज्या विधानसभेत मतदार उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांना आम्ही मदत करूया. आम्हाला त्यावेळी एवढी कल्पना असं नव्हती की आम्हाला एवढी ती मदत करणार. पण आम्ही माझे मित्र गुरुदास पेंडणेकर यांना मी सांगितलं की आम्ही तुमच्यामुळे आम्ही डॉक्टरांचा प्रचार करण्यासाठी आम्ही येणार तिकडे. आणि ती करत असताना आजूबाजूच्या गावांनी आम्ही जाऊन प्रचार त्यांचा केला. तर डॉक्टरना आम्ही सांगितलं की तुम्ही निवडून आल्यावर आमचे एकदा आमच्या गावात भेट द्या. तर त्याप्रमाणे डॉक्टर आमच्या गावात आले आणि आम्ही त्यांचा सत्कार पण केला. आम्ही मंदिरात आमच्या त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही काय करू. तर मी त्यांना सर्वांच्या मताने सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, एकच अपेक्षा आहे. कारण आमचा हा दुर्गम भाग असल्यामुळे आमच्या गावातील लोकांना जी अडचणी येतात, हॉस्पिटल म्हणा, कसलं ऑपरेशन म्हणा, ते अडचणी तुम्ही त्या माध्यमातून दूर करा, अशीच असं मी त्यांना मी सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला वचन दिलं की ह्या वर्षात म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला महिन्याला एक ऑपरेशन म्हणजे वर्षाला 12 ऑपरेशन तुमची फ्री करून देणार. आणि सांगितल्याप्रमाणे डॉक्टरने अजिबात काही त्याच्यात म्हणजे मागे पुढे केलं नाही. आणि हा म्हटलं आणि आम्हाला आज आम्ही त्या विजन हॉस्पिटलकडून 6 ऑपरेशन फ्री करून घेतली. याच्यापुढेही लोकांचं सहकार्य आम्हाला असू द्या. आम्ही अजूनही डॉक्टरांना काही असू द्या, आम्ही डॉक्टरांना सांगून ते आम्ही फ्री करून घेणार असं मी आशा बाळगतो. नक्कीच अशा प्रकारचे अनेक ज्या योजना आहेत, वैयक्तिक योजना असतील, शासकीय योजना असतील, विकास कामं असतील, म्हणजे स्ट्रीटलाईट आहे, हायमास्ट आहे, त्यानंतर आरोग्य सुविधा आहे, उपआरोग्य केंद्रसुद्धा स्वतंत्र आपण इमारत मंजूर केली याची माहिती दिली आहे. तर अशा प्रकारचे अनेक संकल्पना आहेत, त्या काय आहेत, अजून ज्या मार्गी लागणार आहेत, मंजूर आहेत, ते तुम्हाला मार्गी लागायचे आहेत, काय माहिती द्याल नागरिकांना? सांगायचं म्हणजे आज जो आम्हाला अत्यंत गरज आहे ती आरोग्य केंद्राची. दुसरं म्हणजे अत्यंत गरज आहे ती आम्हाला वज्रे तळेकोल म्हणजे हळदीचा गुंडा हा पूल नवीन आम्हाला पाहिजे आहे. कारण पाऊसमध्ये जेव्हा पाऊस भरपूर पडतो त्यावेळी सतत त्या पुलावर पाणी असतं आणि लोकांची गैरसोय होते. त्यामुळे आम्ही हे दीपक भाईंकडे आम्ही म्हणणं मांडलं आणि दीपक भाईंनी मंजुरीसुद्धा त्या पुलाची दिली आहे आणि तो पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची आणि तो पूर्ण करणार. त्याचबरोबर जे आमच्या गावासाठी आरोग्य केंद्र मंजूर आहे ते पण आरोग्य केंद्रासाठी जी लागणारी जागा मनोहर दामले याचकडून आम्हाला दिली आहे ते पण आम्ही पूर्ण करून घेणार याच्यापुढे. तर दुसरं म्हणजे आमच्या गावासाठी जे लोकां लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन म्हणा, दुसरं म्हणजे स्विमिंग पूल म्हणा, ह्याची जी गरज भासते ती पण आम्ही या माध्यमातून दूर करणार असं मी सगळ्यांना सांगतो. नक्कीच आपण स्वतः या गोष्टीसाठी सुद्धा पुन्हा एकदा खुलं सरपंच पद होतं आपण राहू शकला असता. पण तुमच्या समेत जे यंग जनरेशन आहे, गावातले युवा वर्ग आहे, त्यांना कुठेतरी पुन्हा संधी द्यावी, बाकीच्यांनाही या प्रवाहात आणलं पाहिजे, आपण त्यांना मार्गदर्शक म्हणून काम करा सहकार्य केलं पाहिजे. म्हणून स्वतः तुम्ही सदस्यपदाची निवडणूक लढवत आहे आणि एक सरपंच पदासाठी या ठिकाणी समीर म्हावसकर या एका अभ्यासू व्यक्तीला पुढे आणलं. काय सांगाल, काय त्या मागची भावना? सांगायचं म्हणजे आम्ही आज काम करत असताना माझे मित्र समीर म्हावसकर हे चांगलं या गावासाठी काम केलं मी माझ्या डोळ्याने बघितलं. लोकांची कसली कामं असले, रेशन कार्ड म्हणा, पीएम किसान म्हणा, जी कामं असतील ती तर स्वतः लोकांना घेऊन जाऊन ते काम करायचं. आणि मी ठरवलं की हे करत असताना कोणाला तरी संधी द्यायची तरुण वर्गाला. आणि ते करत असताना मी विचार केला की आम्हीच म्हणून मोठं नाही या गावात, कोणाला तरी आमच्या पुढे गेलं पाहिजे, माहिती
पटली पाहिजे, त्यामुळे मी माझे मित्र यांना समीर म्हावसकर यांना मी संधी दिली आणि त्यांना सांगितलं की आम्ही याच्यापुढे तुम्हाला सरपंच म्हणून संधी देत असताना चांगलं असं काम करा आणि सदस्य म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी मार्गदर्शनासाठी मी राहणार आहे आणि जो काय विकास आहे तो आम्ही सर्वांच्या माध्यमातून करूया असं मी सांगून सर्वांना माझं जे कोण सदस्य असेल त्यांना पण आम्ही हेच सांगतो की आम्हाला सहकार्य करा आणि आज आमचा एक सदस्य पण बिनविरोध आला आहे म्हणून मी त्याचं पण धन्यवाद त्याला करतो देतो. नक्कीच अजूनही आपल्यासोबत आपले बरेचसे सहकारी या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग एकमध्ये आपण स्वतः तर आहात, आपल्यासमवेत भाविका बांदेकर आहेत, त्यानंतर श्यामल भावे आहेत, प्रभाग दोनमध्ये विकास गावडे आहेत आणि प्रभाग तीनमध्ये मंदार सुतार, ही सगळी मंडळी आहेत. काय आवाहन कराल गावकऱ्यांनी, या सगळ्यांना सपोर्ट कशा पद्धतीने केला पाहिजे? बऱ्याच लोकांचं आपल्यालासुद्धा मार्गदर्शन मिळतं आहे, आपले माजी चेअरमनसुद्धा सोसायटीचे आपल्यासमवेत आहेत, काय सांगाल? मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की ज्या 17 निवडणुकीत मला भरघोस मताने निवडून दिलं त्याचप्रमाणे आताही तुम्ही आमच्या सोबत राहा आणि जो आमचा सरपंच पदाचा उमेदवार आहे समीर म्हावसकर, सदस्य पदाचे उमेदवार भाविका भूषण बांदेकर, श्यामल शांताराम भावे, मंदार मंगेश सुतार, विकास अनंत गावडे, या सर्व मंडळींना भरघोस मताने निवडून द्या. आम्ही सदैव तुमच्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी सदैव पाठीशी आहे आणि निवडून दिल्यावर आम्ही जे काय तुमचं ध्येय असेल काय काय गावासाठी करायचं ते आम्ही सर्व पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची आहे. सर्व सहकाऱ्यांना घेऊन याच्यापुढे चांगला विकास गावात करू असे मी आशा बाळगतो. नक्कीच एक अभ्यासू नेतृत्व ज्यांनी सरपंचपद 5 थेट सरपंचपद भूषविलं, मात्र तरुणांना संधी दिली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. आता आपण थेट जाऊया ज्या वज्रे गिरुडे गावचं यापुढे नेतृत्व करणार आहेत, निवडणुकीला सामोरे जात आहेत, थेट सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत समीर म्हावसकर. समीरजी काय सांगाल, काय नेमकं तुमचं पुढे व्हिजन असणार? कारण ज्या पद्धतीने लक्ष्मण गवस यांनी एक वेगळा आदर्श पायंडा गावासाठी निर्माण केला होता तो आपल्याला पुढे न्यायचा आहे, याही अधिकपेक्षा काम जोमाने करायचं आहे. काय संकल्पना आहेत गावच्या लोकांसाठी, गावच्या विकासासाठी, गावच्या सर्वांगीण विकासासाठी? साहेब प्रथम आपल्याला धन्यवाद आपण आपल्याला बोलायला दिल्याबद्दल. मी आज वज्रे गिरोडे ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून उमेदवार लढत आहेत, त्याबद्दल मी सर्व आमच्या मतदारांना सांगू इच्छितो की मला भरघोस मताने विजयी करा. तसेच आमचे सदस्य लक्ष्मण गोस व बाकी सदस्य आहेत त्यांनाही विजयी करा. मी आपल्याला साहेब सांगू इच्छितो की मी प्रथम ग्रामपंचायतमध्ये 4 ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून काम केलं. त्या ऑपरेटरमध्ये असताना मी PM किसानचे 300 अधिक लोकांना 2000 जो हप्ता मिळतो ते मदत करून दिली. स्वतः तहसीलदारमध्ये येऊन लोकांची रेशन कार्ड करून दिली व जे MRGSमध्ये असो व मी स्वतःहून कृषीमित्रमधून काम केलं. त्या कृषीमित्र म्हणून काम करत असताना जे शेतकऱ्यांच्या भावना असेल ते मी समजून घेऊन त्यांना नुकसान झालेलं आहे शेतीचं ती त्यांना नुकसान भरपाई मिळून दिली व तसेच विविध काही शासकीय काही काम असेल ते लोकांना मामलेदारमध्ये तहसीलदारमध्ये आणून देऊन त्यांची कामं पूर्ण करून दिली. व पुढील मी असं बघतो की मी याप्रमाणे पुढील जे काही शासनाची कामं येईल ती मी पूर्ण करून देईल. व मी आपल्याला सांगू इच्छितो की जो काही पाण्याचा प्रश्न असेल गावात, विजेचा प्रश्न असेल व काही जो कामगारांना काही काम जर आमची वेदांत कंपनी आहे त्यांना मी कामे मिळून देईल अशी आशा बघतो. व जे जे काही प्राण्याचे प्रश्न असेल, घरपट्टीचा प्रश्न असेल तो निकाली लावेल असे मी आशा बाळगतो. नक्कीच अनेक प्रकारच्या आपण संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत, कारण रस्ते, पाणी, वीज या न संपणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कायम लोकांना मागत असतात. पण वैयक्तिक ज्या विकासाच्या गोष्टी आहेत, जसं आपण PM किसान योजनेची आज प्रत्येकाला एक अतिशय मदतीचा हात देणारी ही योजना आणि प्रत्येकाला जवळपास 300 नागरिकांचा आपण उल्लेख केलात, खऱ्या अर्थाने गावपातळीवर हे मोठं विधायक कार्य म्हणायला हरकत नाही. संजय गांधी निराधार योजना आहे, त्यानंतर MRGS सारखी आज चांगली योजना ग्रामपंचायत राबवते ग्रामपातळीवर, तर या सगळ्या योजनांचा ज्या युवकाला अभ्यास आहे अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या हाती एक सरपंचपदाची धुरा लोकांनी द्यावी यासाठी लक्ष्मीण गवस या ठिकाणी पुढाकार घेत आहेत. निश्चित गावचा विकास जो आहे तो गावच्या नेतृत्वाच्या हातात असतो, कारण आपण पाहतोय महाराष्ट्रात ज्या आदर्श
ग्रामपंचायती नावं उल्लेखली जातात, पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, त्यानंतर पाटोदासारखं गाव आणि भास्कर पेरे पाटील, अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी, तर अशा प्रकारची गावं जी झाली ती सक्षम नेतृत्वामुळे झाली आणि एक उमदं नेतृत्व या ठिकाणी लक्ष्मण गवस आणि त्यांच्या पॅनलने दिलेलं आहे. त्यामुळे गावच्या लोकांनीसुद्धा विचार केला पाहिजे, एक अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वाला आपलं गावचं नेतृत्व म्हणून निवडायला पाहिजे. त्यांनी आपल्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्यासुद्धा मांडलेल्या आहेत. शेवटी जाता जाता पुन्हा एकदा सरपंचांकडे, जे सरपंचपदाचे उमेदवार त्यांच्याकडे जाऊया, काय नेमकं आव्हान कराल लोकांना की तुम्हाला लोकांनी तुमच्या पाठीशी राहिलं पाहिजे, स्वतः लक्ष्मण गवस यांच्यासारखे खंदे मार्गदर्शक तुमच्या समेत आहेत, गावचे जे विकास सोसायटीचे सगळ्यात महत्त्वाची सोसायटी असते त्याचेसुद्धा माजी चेअरमन आपल्या समेत संपूर्ण मंडळी आहेत, विद्यमानसुद्धा आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने आपण गावचा जो एक आदर्शवत असा विकासाचा जो पाया आहे तो पुढे कसा नेणार? साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी आमची वज्रे गिरोडे ग्रामस्थ आहे त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आम्ही जे 5 वर्षात केलं, भरपूर अशी 5 कोटीहून जादी असं आमचे लक्ष्मण घोष जे सरपंच आहे त्यांनी जे कामं आणली, त्याचप्रमाणे त्यांच्या मी सोबत त्यांना सोबत घेऊन मी पुढील 5 वर्षात जर तुम्ही मला बहुतांश मताने निवडून दिला तर अशीच कामे करू देणार मी. आणि मी असं ग्रामस्थांना अशी आशा बाळगतो की तुमच्यासोबत मी सदैव पाठीशी आहे, जे जे काही तुमचं काम आहे ते माझ्या घरी पण आणा, मी तुम्हाला ते शासकीय दरवाजापर्यंत घेऊन तुमचं कामं पूर्ण करून देणार, हीच माझी विनंती आहे. हे होते मावसकर आणि त्यांच्यासमवेत सरपंच लक्ष्मण गवस. नक्कीच एक मतदारांना चांगलं आव्हान त्यांनी केलेलं आहे की तुम्ही फक्त साथ द्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यामुळे वज्रे गिरोडे येथील ग्रामस्थांसाठी एक उमदं नेतृत्व आणि एक अभ्यासू नेतृत्व या ठिकाणी मिळतं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनतेनेसुद्धा मतदारांनीसुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोकण सात लाईव्हसाठी संदीप देसाई, दोडामार्ग.